मिळालं नव्हतं आणि त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या कारखान्याची स्थापना केली तेव्हापासून हा कारखाना सुरू होता. मात्र मागील 5 वर्षापासून या कारखान्याला धडधड लागलेली आहे आणि 30 महिन्यांपासून 1000 कामगारांचं वेतन हे रोखलं गेलेलं आहे, त्यांना मिळालेलं नाही आहे. आणि हा जो कारखाना आहे तो केंद्र सरकारच्या मालकीचा आहे. जर कारखाना सुरळीत चालवल्या जात नाही, त्या कामगारांचं वेतन रखडलं जाते, तर कामगारावर अशी वेळ येणं साधी झाली की पगार मिळणं अशी वेळ खर तर कामगारांवर आलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता नेमकं काय कारवाई करतं आणि हे सगळं प्रकरण कसं हाताळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आता आणखी एक महत्वाची खरं तर चिंताजनक बातमी आहे पालघरमधून.